श्री स्वामी समर्थ श्रोते हो, लवकरच म्हणजे 2 दिवसात मकर संक्रांती 2023 हा सण येणार आहे आणि आपल्या सुवासिनींसाठी हा सण आहे. ऐका, यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारीच्या रात्री सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. यामुळे 15 जानेवारीला पुण्यकाळ मानला जाईल. यामुळे यंदा मकर संक्रांत 15 तारखेला म्हणजे 15 जानेवारीला होईल. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून सूर्याला अर्घ्य अर्पण करण्यास खूप महत्त्व आहे. यासोबतच काही गोष्टींचे दान केल्याने तुमची ग्रहशक्ती देखील सुधारू शकते. जाणून घेऊया कोणत्या गोष्टी आहेत. श्रोते हो, मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे, दान करणे याला खूप महत्त्व आहे. आणि तिळगुळ, तिळाचा लाडू खाणे, तिळाचे दान करणे या दिवशी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी केले गेलेले दान हे सुख जीवनात सुख समृद्धीच नाही तर अनेक जन्माचे पुण्यही देते. आज आम्ही तुम्हाला अशाच 6 गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यांचे मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्याने तुमच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती मजबूत होते. यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही या गोष्टी दान करू शकता. पहिलं गोष्ट आहे ती म्हणजे तीळ, तिळाचे दान. मकर संक्रांतीला तीळ संक्रांती असे देखील म्हटले जाते. या दिवशी तीळ दान केल्याने खूप फायदा होतो. यामुळे शनिदोष दूर होतो. भगवान विष्णू, सूर्य आणि शनिदेव यांची पूजा या दिवशी करावी. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाचे म्हणजे तीळ आणि गुळापासून बनलेले अन्नपदार्थ मंदिरात गरजू व्यक्तींना दान करावेत. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे ब्लँकेट. मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब व्यक्तीला ब्लँकेट दान करा. असे केल्याने राहूचा अशुभ प्रभाव तुमच्या कुंडलीवर कधीच पडणार नाही आणि जर पडला तो दूर होईल. मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब, असहाय, गरजू लोकांना काळे ब्लँकेटचे दान करा. लक्षात ठेवा, हे ब्लँकेट वापरलेले नसावे. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे गुळ. गुळाचा संबंध गुरुग्रहाशी आहे. मकर संक्रांत रविवारी येत आहे. या दिवशी गुळाचे दान केल्याने खूप शुभ मानले गेले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान करा. तुमच्या कुंडलीत गुरुचे स्थान मजबूत होईल. गुरुच्या बळामुळे करिअरमध्येही तुमच्या प्रगती होईल. जीवनात सुख, समृद्धी, सौभाग्य प्राप्त होईल. आणि श्रोते हो, पुढची गोष्ट आहे ती म्हणजे खिचडी. मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवणे खूप महत्त्वाचे आहे. खिचडीमध्ये तांदूळ, उडीद डाळ आणि हिरव्या भाज्यांचा वापर केला जातो. या दिवशी शनी, बुध, सूर्य आणि चंद्राशी संबंधित आहे. या दिवशी खिचडी खाणे खूप शुभ आहे आणि दान करणेही. या सर्व ग्रहांची यामुळे कृपा होते. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तूप. श्रोते हो, तुपाचे दान करणे देखील संक्रांतीच्या दिवशी खूप शुभ मानले गेले आहे. कारण तुपाचा संबंध सूर्य आणि गुरुशी आहे. मकर संक्रांतीचा सण हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे. आणि अशा स्थितीतच तूप दान केल्याने कुंडलीतील सूर्य आणि गुरु बळकट होतात. हे ग्रह जीवनात सुख, समृद्धी, यश आणि सन्मान घेऊन येतात. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे शेवटची आहे ही. श्रोते हो, उडीद डाळ. उडीद आहे हे ग्रह शनीशी संबंधित आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी दान करण्याबरोबरच उडदाचे दान देखील करा. खूप विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही उडीद डाळ दान करू शकता. असे केल्याने ज्या लोकांना शनीची साडेसाती किंवा ढहियाचा त्रास आहे त्यांना त्यातून आराम मिळेल. तर श्रोते हो, अशा प्रकारे या 6 वस्तू होत्या. तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.